कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकावन्नाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून महापालिकेतर्फे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी सायंकाळी या व्याख्यानमालेतील पहिलं व्याख्यान झालं कोल्हापूर शाहूंचे राहिलं आहे काय या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी पहिलं पुष्प गुंफलं कोल्हापूरची भूमी ही छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मुळा घडली आहे छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळात कोल्हापूर आणि परिसराचा चौफेर विकास दूरदृष्टीनं केला होता शाहू महाराज यांनी पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं करून याकडं दुर्लक्ष करणाऱ्याला एक रुपया दंड त्या काळात केला होता मात्र आजच्या घडीला जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत त्यामुळं श्रमिक हमाल गाडीवाला आणि चहावाल्यांच्या मुलांनी शिकायचं कुठं असा सवाल डॉक्टर राजन गवस यांनी उपस्थित केला मुलींच्या शिक्षणाचाही असाच बोजवारा उडाला आहे याविरोधात कोल्हापुरातून आवाज उठत नाही हे दुर्दैव असल्याचं त्यांनी सांगितलं दाजी विचारे यांच्या नावानं दाजीपूर अभयारण्य असं नाव देण्यात आलं होतं मात्र दरवर्षी एकाच खड्ड्यात किती झाडं लावताय असा सवाल डॉक्टर राजन गवस यांनी उपस्थित केला रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होती आहे त्यामुळं अशा अधिकारी आणि ठेकेदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हटलं जात आहे मात्र एक पंचगंगा नदी स्वच्छ करता येत नाही हे दुर्दैव असल्याचं डॉक्टर राजन गवस यांनी सांगितलं पंचगंगा नदीचं शुद्धीकरण करणं हे फक्त सहा महिन्यांचं काम आहे परंतु राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत इच्छाशक्ती नसल्यानं याकडं दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यात काळंबावाडी धरणाचंही गटार होण्याचा धोका आहे पाण्याचा नैसर्गिक स्रोत चांगला असणाऱ्या कळंबा तलावाच्या भोवती सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं होऊ लागल्यानं उद्या कळंबा तलावाचीही पंचगंगा होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं त्यांनी सांगितलं राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे विविध समाजासाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृह उभारली आहेत मात्र आता या वसतिगृहांची काय अवस्था आहे याची तपासणी झाली पाहिजे उद्यमनगरीची काय अवस्था आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक आम्ही जिवंत असेपर्यंत व्हावं त्यातही श्रेयवाद होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील आदरातिथ्य हे राजर्षी शाहू महाराज यांची देणगी आहे मात्र हल्ली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीचं चारित्र्य हनन बाहेरून आलेल्या काही लोकांकडून केलं जातं आहे परंतु कोल्हापूर ही छत्रपती शिवरायांची छत्रपती शाहू महाराज यांची भूमी आहे तसंच ती कॉम्रेड गोविंदराव पानसरे एन डी पाटील आणि भाई माधवराव बागल यांचीही भूमी आहे त्यामुळं कोल्हापूरच्या संस्कृतीवर असल्या कुठल्याही ऐऱ्या गैऱ्यांचा फरक पडत नाही असं डॉक्टर राजन गवस यांनी सांगितलं यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपायुक्त साधना पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक केएमसी कॉलेजचे प्राचार्य अरुण पौडवाल ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते